AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या समोरच मंचावरून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी अमूल्या अचानक चर्चेत आली. गुरुवारी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC विरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमूल्यानं एकच दाणादाण उडवून दिली. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला पोलिसांनी ताब्यात घेत तिच्या विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. शुक्रवारी न्यायालयानं आरोपी अमूल्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अमूल्या ही एक महिला कार्यकर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे, पण ही महिला नेमकी आहे तरी कोण, तिची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊयात. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या या तरुणीचं नाव आहे अमूल्या लियोना. अमूल्या लियोना हिचं शालेय शिक्षण नॉर्बेट CBSE स्कूल आणि मणिपालच्या क्राइस्ट स्कूलमध्ये झालंय. बंगळुरूच्या NMKRV महिला महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. ती एक ब्लॉगर म्हणूनही ओळखली जाते. अलनोरोन्हा नावाचं तिचं एक वेगळं फेसबुक पेजही आहे. बंगळुरूच्या एका रेकॉर्डिंग कंपनीत तिनं ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं आहे. NMKRV CW तिनं BA जर्नालिझमचं शिक्षण घेतलंय. अमूल्या चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. जानेवारी महिन्यात मंगळूर एअरपोर्टवर पोस्टकार्ड न्यूजचे सहसंपादक महेश विक्रम हेगडे यांच्याकडे काही महिला वंदे मातरम गाण्याची मागणी करताना दिसल्या होत्या. या महिलांमध्येही अमूल्या उपस्थित होती. आपली मागणी जोरदारपणे रेटताना ती दिसली होती. या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. अमूल्याच्या कृत्यावर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा त्यांनी यावर खेद व्यक्त केला. माझ्या मुलीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील कार्यक्रमात जे काही केले ते बिलकुल समर्थनीय नाही. ती जे काही म्हटली ते सहन करण्याजोगे नाही. मुस्लिम लोकांशी संबंध ठेवू नको, प्रक्षोभक वक्तव्य करू नको असे मी तिला सतत सांगत आलोय, मात्र तिने माझे ऐकले नाही असंही अमूल्याच्या वडिलांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.